बुलढाणा जिल्ह्यामधील लोणार तालुक्यातील बीबी येथील मागासवर्गीय वस्तीसह गावातील काही भागात 25 दिवसांपासून वीज पुरवठा नसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महावितरण कंपनीने तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथील महिला वर्गाने दिलेला आहे. बीबी येथील जालना रोडवरील डीपी वरून मागासवर्गीय वस्तीसह गावातील काही भागात वीज पुरवठा करण्यात येतो, मात्र या डीपीवरील ट्रान्सफॉर्मर मागील 20 ते 25 दिवसांपासून नादुरुस्त झाल्यामुळे गावकऱ्यांना मोठी समस्या निर्माण झाली आहे. मध्यंतरीच्या काळात हा ट्रान्सफॉर्मर 2 वेळेस बसवला, परंतु ज्या दिवशी ट्रान्सफॉर्मर बसवला त्याच दिवशी तो जळाला. या त्रासाने कंटाळून विजेच्या स्मशाने ग्रस्त झालेल्या महिलांनी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी वीज वितरण कंपनीच्या ऑफिसवर मोर्चा काढला. यावेळी संबंधितांनी याचे कारण शोधून काढावे, अन्यथा दुसऱ्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसून वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिलेला आहे. तुम्ही इथे कशासाठी आल्या ते सांगा. लाईन पाहिजे आम्हाला. काय झालेले? 8-15 दिवस झाले आमची लाईनच नाही. आणि आज 7 संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आमची लाईन आली पाहिजे, नाहीतर आम्ही पॉवर हाऊसला जाऊन लटकून बसू तिथे. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी अनिल वायाड, लोणार, बुलढाणा.